वाटते आमचे बंधू विलास भाऊ आणि आमचे मित्र अनिजी खंडेलवाल आणि उपस्थित सर्व प्रतिनिधींचा विशेष धन्यवाद। पाटील साहेबांनी आता सांगितलं आम्ही सर्व तीन तालुक्यांचे कृषी विक्रेते आहे, अभियाने आणि रासायनिक खते कीटकनाशके महाराष्ट्र शासना त्यांचा काय एकत्र जमून त्यांना निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित बोलवडचे तालुका अध्यक्ष आदरणीय विलास भाऊ दबदबा मधल्या काळामध्ये या दिवशी हा कायदा येत होता, त्या दिवशी हा कायदा सभागृहात आला, त्या दिवशी विरोधी नेते येऊन त्या सगळ्या मुख्यमंत्री मोदयांना दोघं उपमुख्यमंत्री मोदयांना कृषीमंत्री मोदयांना या कायद्याच्या संदर्भातल्या अडचणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला। कायदा एखादा येत असताना कायदा सरसकट कायदा येतो, पण त्या कायद्यामध्ये काही त्रुटी राहूनच जातात, प्रत्येक वेळी राहतात, आणि मग त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून आता आपली इतकी मोठी संघटना आहे, 70,000 लोक या संघटनेमध्ये आपल्या संघटनेत असताना किंवा इतरही संघटना आपल्या असतील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खत विक्रेती आमचे बंधू असताना त्या त्या भागामधल्या ग्रामीण शेती करणारा जो बारमाही बागायतदार असेल हंगामी बागायतदार असेल त्या सगळ्या लोकांसाठी तुमचा खूप मोठा वाटा त्याच्यासाठी असतो आणि तुमच्याच माध्यमातून आम्ही त्या लोकांपर्यंत सगळ्या सवलतीची पण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। जसं युरिया फॉस्फेटसारख्या वस्तू हे आम्ही आपल्याच माध्यमातून पोहोचवतो, कारण आपण सगळे प्रमाणपत्रधारक राज्य शासनाचे विक्रेते आहे, रितसर त्या त्या विभागापासून घेतलेले सगळ्या लायसन्स माध्यमातून विक्रेते आहे आणि हा जो प्रश्न आपला आलेला आहे हा प्रश्न कसा आला काय आला याच्या संदर्भात तितकी आम्हाला सखोल माहिती नाही, पण बाऊंनी आणि त्या काळामध्ये काही जी मंडळी मिळाली भेटली त्या मंडळीची जसं सांगितला विषय तो त्याच वेळेस आम्ही त्या कायदा बनवणाऱ्या सचिवाशी बोललो, मंत्री मोदयांशी बोललो, मुख्यमंत्री मोदयांशी बोललो आणि त्याच्यामध्ये निश्चितच आपल्या ज्या त्रुटी आहेत ते दूर करण्याच्या निमित्ताने आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहे आणि खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून किंवा अनेक माध्यमातून आम्ही त्यांना मदत शेतकऱ्यांना मदत करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर अशी कुऱ्हाडीने हे त्रासदायक आहे, याच्यात आमचं काही त्याच्यामध्ये या ह्या कायद्याला आमचा पाठिंबा असायला भाग नाही, कायद्यातल्या त्रुटी वगळून तो कायदा केलाच पाहिजे असं मलाही वाटतं। नव्याने कायदा करण्याची गरज काय पडते काय वेळ आली तर मधल्या काळात काही बोगस कंपन्यांच्या माध्यमातून तो माल शेतकऱ्यांपर्यंत गेला आणि एक दोन शेतकऱ्यांचं नुकसान झालं बरोबर आहे, तर शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि ते सगळे तशा प्रतिक्रिया सरकारप्रति येत गेल्या आणि सरकारने निर्णय घेतला, पण निर्णय घेताना एखाद्या उत्पादन कंपनीने ज्या नावात बियाणं तयार केलं आणि ते शिल्प्यात आपल्यापर्यंत आणलं आपण ते विकलं तर खऱ्या अर्थाने उत्पादन करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल झाले, मधल्या काळात मी स्वतः बीजी वाटाचा गुन्हे दाखल झालेला आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आमच्याही लक्षात आलेल्या आहे, आम्ही याच्यामध्ये खूप जास्त ज्ञानी असत नाही, पण तुमच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुमचे ज्या अडचणी आहेत त्या आम्हाला समजतात किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी आम्ही तुमच्याकडे सांगतो की बाबा हे असं चाललेलं आहे, अनेक तुमचे बियाणे विक्रेता दुकानदारांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये असतो की हे जे होतं हे चुकीचं होतं हे बरोबर होतं हे काय जर आम्हाला समजू सांग या संदर्भात काय करता येईल, कारण आमच्याकडून आपलं काय म्हणणं आहे आपलं काय मत आहे आणि आम्हाला असं जर वाटलं की हे जरा काहीतरी चुकीचं होतं तर आम्ही मग त्याच्या संदर्भात फोन करतो की बाबा हे केलं पाहिजे, कारण तुमच्याच माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना बियाणं असेल किंवा खतं असेल युरिया फॉस्फेट असेल काय असेल हा सरकार सगळाच प्रकार आपण देण्याचा प्रयत्न करतो, तुमची पण त्याच पद्धती तयारी असते की आम्हाला फॉस्फेट भेटलं पाहिजे आम्हाला युरिया भेटला पाहिजे, जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बागांचा शेतकरी आहे त्या लोकांसाठी आपल्याकडे बफर स्टॉक असला पाहिजे, कोणत्याही विषय लागला 2 मिनिटाच्या आपल्या अंतरात येतो आपल्याकडून घेतो आपण 24 तास त्याला सेवा देण्याचा प्रयत्न करत असता आपण आपल्या मोठ्या प्रमाणात राशी किती अडकवता आपण माल आणता आपण त्याच्यासाठी किती झटता किती कंपन्यांकडे जातात कशा पद्धतीने ते उपलब्ध करता आणि या लोकांना देता हे सगळं आम्हाला माहिती आहे, पण खऱ्या अर्थाने घाव कुठे झाला पाहिजे तो मुळावर झाला पाहिजे फांद्यावर नाही ही गोष्ट आम्ही आमच्या लक्षात आलेली आहे, पण इलाज लवकरात लवकर कशा पद्धतीने सोडवता येईल तो निश्चितच मी विनोद बोन्ना किंवा आपल्या सगळ्याच संघटनेच्या बांधवांना माझी अतिशय नम्रतेने आपल्याला याबाबतीत कळवायचं होतं की ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये निश्चितच ज्या बारीक बारीक लॅकुना असतील तो काढण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू, कायदा तयार झालेला यात काही शंका नाही, पण कायद्याचा त्रास सर्वसामान्य माणसाला झाला नाही पाहिजे, खऱ्या अर्थाने बोगस जो असेल त्याला तो झाला तर चांगला, कारण शेतकऱ्याच्या दृष्टीने तो चांगला निर्णय आहे, चांगला निर्णय घेता असताना त्याचे काही क्रिया प्रतिक्रिया येत जातात त्या प्रतिक्रिया ज्या आहे चांगल्या प्रतिक्रिया आल्या पाहिजे वाईट प्रतिक्रिया आल्या नाही पाहिजे असं माझंही आपल्या आपण जे सांगतो त्याचं मत आहे आणि त्याच्या आधी एक मीटिंग लावण्याचा प्रयत्न मी निश्चितच मुख्यमंत्री मोदी आणि कृषी मंत्री मोदयांसोबत करेल, त्याच्याबरोबर तो डीसीएमआय आम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करू, एक मीटिंग लावू त्याच्या संदर्भात आपण त्याचा एक फॉर्म्युला ठरवू नंतर त्याला विधानभवनातच त्याच्या संदर्भात चर्चा करून तो बदलावा लागणार, कारण तो विधानभवनात येऊन गेलेला आहे तर इथे त्याला मान्यता मिळणार आहे हिवाळी अधिवेशनामध्ये,
तेवढं आपल्याला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तो कायदा येताना बदल होऊन आला पाहिजे, नवीन कायदा इंट्रोड्यूस झाला पाहिजे सभागृहात, एवढा प्रयत्न आम्ही निश्चितच करू. आपणही आपल्या पद्धतीने जो आपला निषेध व्यक्त करण्याची जी पद्धत संघटनेच्या माध्यमातून आहे, तुम्ही आणि मी पण संघटनेतलो माणूस, तुम्ही तुमच्या संघटनेत काम केलं, मी शिवसेना संघटनेत काम केलं, जेव्हा संघटनेची ताकद खेळायला माहिती आहे, 70,000 लोक ज्या दिवशी दुकानं बंद करतील 3 दिवसासाठी, त्या दिवशी जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये अडचण झाल्याची राहणार नाही आणि तुमच्याकडे लक्ष वेधल्या निश्चितच जाईल, या घटनेकडे लक्ष वेधलं जाईल आणि याच्यावेळी दखल घेतल्याशिवाय सरकारला पर्याय राहणार नाही आणि दखल घेण्यासाठी आम्ही पण सरकारला तशाबद्दल विनंती करून तो भाग निश्चितच पाडू. तेवढंच बोलून मी थांबतो आणि आपण निश्चिंत राहा की अशा पद्धती चुकीचा कायदा इंट्रोड्यूस आम्ही या याच्यात होऊ देणार नाही, झाला तर आमच्या पद्धतीत निकरीनं त्याला विरोध निश्चितच केला जाईल आणि खूप मोठ्या प्रमाणातला आमदार याला निश्चित विरोध करेल. तसं आपण प्रत्येक तालुक्यावर आपण त्या आमदारांना विधानसभा मतदारांना जो देत आहे, प्रत्येक आमदार पॉझिटिव्हच असेल असं मला वाटतं आणि म्हणून आपल्याला सांगतो आम्ही आपले प्रतिनिधी आहे शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे आपले प्रतिनिधी म्हणून आपण हा विषय आमच्या लक्षात आणून दिला. आपलं आंदोलनाची वेळ येते हे करायला अत्यंत दुर्दैवी आहे, आंदोलनाची वेळ येण्याची आवश्यकता नव्हती पण आता ती आली आहे, आंदोलन करून का होईना लक्ष सरकारचं भेटण्याच्या दृष्टीने आपलाही तो प्रयत्नाला आम्हीही सहभागी राहू, आम्ही पण तसा पाठिंबा आपल्या पत्राच्या माध्यमातून आपल्यालाही देऊ आणि सरकारलाही देऊ आणि त्याचं तसं आमची तीव्र नाराजी व्यक्त करून त्याच्या कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करावा.